लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरा. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. उदगीर शहर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले शहर हे उदगीर आहे. उदगीर शहराला पूर्वीपासूनच साहित्याचा वारसा लाभलेला आहे. एकीकडे 95वे अखिल भारतीय साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, यामुळे उदगीर शहराला साहित्य पंढरीचे स्वरूप आले आहे. 16व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय सुफी परिषदेचे अध्यक्ष सय्यद सरवर चिश्ती यांच्या हस्ते समतेची उत्तरंडा फोडून सुरुवात करण्यात आली. या संमेलनाला अनेक विद्रोही साहित्यिक, लेखक व कवी तसेच आदिवासी बांधवांनी आपल्या कलेतून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी अनेक विद्रोही साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे संमेलन अध्यक्ष गणेश विसपुते, स्वागताध्यक्ष डॉक्टर अंजुम कादरी, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे, विद्रोहीच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिमा परदेशी, माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा हा संपन्न झाला. या संमेलनास महाराष्ट्रातील अनेक विद्रोही साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससानेसह लातूर. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव अडगुलवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा. 7775899147 परमेश्वर अडगुलवाड, 9921870338 नागनाथ ससाणे.